या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की नव्हे सार घोर आहे संसार हा शाश्वत किंवा कायम स्वरूपी नाही कारण त्यात असलेल्या सर्वच गोष्टींना अंत आहे माझ्याकडे आज हे आहे पण उद्याही ते असेल का काही शाश्वती नाही आजचा पैसा मान मरातब जमीन जुमला सार जे काही आहे ते उद्या असणार का असेल पण ते माझे नसेल मीच नाशिवंत आहे मग जाताना हे सारं माझ्याकडे कसं असेल मग जे माझं नसणार आहे त्याच्या प्राप्तीसाठी राखून ठेवण्यासाठी मी जीवाला घोरका लावून घ्यायचा या असार संसाराची दुःखदायी खोटी निष्पळ माया का लावून घ्यायची हा घोर लावणारा संसार हे एक जीवनवर वरचं आहे मग सत्य काय आहे तर संसार हा पूर्ण दुःखाने भरलेला आहे हे सत्य आहे कारण संसारात सगळ्याच गोष्टींची काळजी माणसाला लागून राहते एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं असं कशाची ना कशाची काळजी ही असतेच म्हणून समर्थ म्हणतात की आरे म्हणा हे सत्य तू जाणून घे पण या आसार संसाराच्या गर्दीतून मोक्ष कसा मिळवायचा तर रामनामाने कारण रामनाम सत्य हे रामनामाविना परमेश्वराच्या प्रेमाविना जीवन हे विषयासारखेच आहे मग हे विषय जर तू स्वीकारत राहिलास तर राम नाम श्रीरामाचे रागवाचे ते ते असेल तर या संसारातील फापट पसार्याचा निष्फळ गोष्टींचा मोह सोडून दे आणि राघवाचे ध्यान करत जीवन व्यतीत कर थोडक्यात या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की संसार हे, अंधकाराचा त्यात मना असार आहे आहे घोर सत्य काय असते ते तू शोधून घे विष भक्षण करणाऱ्याला सुख कोठून मिळणार श्रीरामाचे ध्यान हे सुखकारक आणि सत्य आहे तेच तू करावेस जय सद्गुरु